भाजप लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी 1 महिन्याचे वेतन द्यावे अशी सूचना प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर झाले. तेथील जनतेच्या बचावासाठी सरकारने प्रभावी काम केले. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाचं अवघड आव्हान आहे, ते पेलण्यासाठी भाजपने मदत करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार प्रदेशाध्यक्षांनी भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निधी संकलनाचे आवाहन केले. त्यांनी सोमवारी पक्षाचे सर्व खासदार, आमदार, महानगरपालिका सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूरग्रस्तांसाठी 1 महिन्याचं वेतन देण्याची सूचना केली. सर्व लोकप्रतिनिधींनी भारतीय जनता पार्टी आपदा कोष नावाने आपलं चेक किंवा ड्राफ्ट द्यावेत अशी सूचना त्यांनी दिली. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी किमान 100 रुपये तर कमाल हवे तितके योगदान पक्षाकडे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जमा करावे असे देखील ते म्हणाले आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.